जिल्ह्यात आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्या व मानधन वाढी संदर्भात जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसापासून कमी मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. तसेच जेल भरो आंदोलनही करण्यात आले. मोर्चात आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर तिप्पट मानधन देण्याचा प्रस्ताव व आमच्या विविध मागण्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळात मंजूर करून शासकीय आदेश GR काढावा. तसेच या महिलांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे व उपजिल्हा अधिकारी तुकाराम हुलवडे यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरच शेकडो अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी स्वतःला अटक करून जेल भरो आंदोलन केले. ही कार्यवाही जिल्हा पेठ पोलिसांनी केली व लगेच त्यांना सोडून देण्यात आले. कल्पना भोई, उषा महाजन, आशा पाटील, जयश्री पाटील, भारती सपकाळे यांनी परिश्रम घेतले होते. चंदू खरे सह मी प्रियंका, BGB TV मराठी, जळगाव.